कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. शहरात शिरलेला पुराचा पाणी कमी व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे अनेक मार्ग सुद्धा खुले झाले आहेत. टाऊन हॉल ते कसबा बावडा या रोडवरील असणाऱ्या जयंती नाला परिसरातील मार्ग हा खुला झाल्यानं त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं साफसफाई मोहीम सुद्धा हाती घेण्यात आलेली आहे. या सगळ्या संदर्भात संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी मंजू लक्ष्मी यांच्या समवेत. कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहीम खरं तर आता मोठ्या प्रमाणावरती महापालिकेनं हाती घेतली आहे. महापालिकेच्या मदतीला ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई इथले जे स्वच्छतेचे जे यंत्र आहेत तिथे दाखल झालेले आहेत. जेट मशीन्स आहेत आणि या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे. आयुक्त आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूयात कशा पद्धतीने या ठिकाणी मोहीम सुरू आहे, काय सांगाल खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेला मदतीसाठी आता इतर महानगरपालिका आहेत त्या पुढे आल्या आहेत. नेमकी कुठं कुठं स्वच्छता मोहीम सुरू आहे सध्या? आपल्याला आता पूर आता ओसरल्यानंतर थोडा पाणी आता एक फूट आपला कमी झालेले आहे, तर स्वच्छता मोहीम आपण कालपासूनच सुरुवात केलेली आहे आणि आपल्या स्वच्छता विभागाच्या सगळे कर्मचारी, झाडू कामगार, सफाई कामगार आणि पूर्ण ADMC सगळे आपल्या SI CSI पासून सगळे आता फील्डवरच आहे. तर मी आता जयंती नाला आणि बाकीच्या जादववाडीचा परिसर, व्हीनस कॉर्नर हा प्रत्येक प्रभागामध्ये जिथे जिथे पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे तिथे तिथे आमचा कर्मचारी उपस्थित आहे आणि माझ्यासोबत हे ठाणेवरून आलेली टीम आहे. तर ठाणे आयुक्तांनी आणि नवी मुंबईच्या आयुक्तांनी आपल्याकडे ऑलरेडी एक एक जेटिंग मशीन पाठवलेले आहे आणि आता त्यांनी 8 ठिकाणी ऑलरेडी क्लिनिंगचे काम सकाळपासून तुम्ही 8 ठिकाणी केले असं त्यांनी सांगितले. नवी मुंबईच्या पण जेटिंग मशीन आपल्या शहरातच क्लिनिंगचे काम करतात. अजून आपण मुंबई महानगरपालिका आणि PCMC पण रिक्वेस्ट केलेले आहे, तर ह्यांचं झाल्यानंतर आम्ही तिथून पण जेटिंग मशीन आणू. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.